काय करून बसलो मी? स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतला. यशला त्याच्या भूतकाळाची आठवण करून द्यायला नको होती. ह्या गावात त्याचा काटा काढणं अधिक सोपं होतं. एक निष्ठा सोडली तर त्याला ओळखणारं कोणीही नव्हतं. तिच्याशी ओळख वाढवायला नको होती. का नादी लागलो मी तिच्या? आता यशला संपवणं किती कठीण आहे. तो नक्की मुंबईला परत जाणार. कदाचित आता स्वतःचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करणार. मुंबईत त्याची आणि अमृताची भेट झाली तर? नाही, तसं होता कामा नाही. मला यश आणि अमृताची गाठभेट होण्याआधीच त्याला संपवायला हवं. मलाही लगेच परत जायला हवं. जायलाच हवं. काय समीरनं तुम्हाला गन दाखवली? ओ मॅडम, नुसती गनच दाखवली नाही तर आपल्या तावडीतल्या त्याच्या आईची सुटकाही करून घेतली. हे म्हणजे मेरी बिल्ली मुझसे म्याव सारखा प्रकार झाला. नाही उदयन, समीरचं गुरकावणं आपण सहन करायचं नाही. आपण दुसरं काय करू शकतो मॅडम? तो आपल्या नुसत्या साध्या धमक्यानंही भीक घालण्यास झालाय. चूक तुमचीच आहे. त्याच्यासमोर जाताना तुम्हाला थोडं सावध नको व्हायला? आता हा काल पढवलेला पोरगा एवढ्या तयारीचा निघेल याची मला तरी काय कल्पना? त्याच्यावर हल्ला झाला, त्याच्या आईला आपण डांबवून ठेवलं, सगळी संकट अंगावर यायला लागली की त्यातूनच माणूस तयार होतो. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, आता पुढे काय करायचं याचा आपण विचार करूया. मॅडम, आपण त्याला कल्याणी समोर एक्सपोज केलं तर? त्याने काय होणार? त्याला एक्सपोज करण्यासाठी आपल्याकडे काहीही पुरावे नाही आहेत. आणि त्याचं बिंग फोडायचं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. अहो पण मग आता करायचं काय? त्या समीरचं वागणं असं उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं? सध्या त्याच्या कलाने घेण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. त्याच्याशी गोड गोड बोलून आपल्याला जे हवं ते साध्य करून घेता येतं का बघू. किती झालं तरी तो खर्च आहे, आपण बाहेरचं. त्याच्याशी वैर घेणं म्हणजे आपलंच नुकसान आहे उदयन. लागलं हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायचे? एक मिनिट अमृता, ईशा माझी पण मुलगी आहे, माझा पण हक्क आहे तिच्यावर. हक्क? अरे मी तुला नवराच मानला नाहीये तर माझ्या मुलीवर हक्क सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो? अमृता काय बोलतेस तू? अमृता प्लीज असं बोलू नकोस, माझं ऐक. हे बघ, तुझं आणि माझं सोड, पण तुझ्या अशा बोलण्याचा अशा वागण्याचा हिच्या भविष्यावर काय परिणाम होईल ना ह्याचा तरी विचार कर. परिणामांची पर्वा आता तू कर. माझा यश आल्यावर तुझे काय हाल होतील ना याचा विचार कर. मीच तुझा यश आहे, मीच तुझा नवरा आहे. तू माझा यश नाहीस, तू माझा नवरा नाहीस. अरे मी तुझा यश आहे की नाही ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे की माझा स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यावर, हे महत्वाचं आहे. दाखवलीस ना स्वतःची लायकी? अरे पहिल्या स्पर्शात ओळखलं होतं मी की तू माझा यश नाहीयेस. आणि माझा संशय प्रत्येक वेळी खरा ठरत गेलाय. माझा माझ्या देवावर विश्वास आहे, एक ना एक दिवस माझं यश परत येईल आणि मग तेव्हा तू असशील आणि मी असेन. अमृता माझा एक अमृता. माझा ऐक, आपण दोघेही परत जाऊया. नाही, मी इथेच थांबून तुझी वाट बघेन. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी दामू काकांना सांगून जातो. तुला तुझा भूतकाळ सापडला नाही आणि तू पुन्हा खचून गेलास तर याची भीती वाटते. आता तसं नाही होणार नेक्स्ट, कारण मला माझा भूतकाळ सापडला नाही तरी एक सुंदर वर्तमान काळ माझ्या समोर आहे. स्वप्नांनी भरलेला भविष्य काळ माझ्या पुढे आहे. पण तरीही तो फक्त स्वतःची स्वतःशी ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न. निष्ठा
माणसाने आपलं प्रतिबिंब आरशात बघावं इतकी साधी गोष्ट आहे. तू जर काय परत आला नाहीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी. मी असं काही करणार नाही निष्ठा, कारण माझा माझ्या प्रेमापेक्षा माझ्यावरच्या तुझ्या प्रेमावर जास्त विश्वास आहे. मी त्या प्रेमाचा अपमान नाही करणार. हॅलो अप्पू. ताई तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. काय झालं, तुझा आवाज असा का होतोय? काही प्रॉब्लेम आहे का? तू मला आत्ता भेटू शकतेस? आत्ता यावेळी? एवढं काय महत्वाचं काम आहे? मला फोनवर नाही सांगता येणार, प्रत्यक्ष भेटून मगच सांगेन. थोडं महत्वाचं बोलायचं आहे. बरं, कुठे भेटूया आपण? तुझ्या क्लिनिकच्या मागे जे रेस्टॉरंट आहे ना तिथे भेटूया. बरं, मी लगेच येते. बाय बाय. इतके दिवस निष्ठाबरोबर मी याच मुंबईत राहत होतो, तरीही मला ही अनोळखी वाटायची. मी मूळचा बँगलोरचा आहे असं निष्ठाने सांगितलं होतं मला, त्यामुळे या शहरात मला माझी ओळख मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. आणि आता मी माझी ओळख शोधायला इथे परत आलोय खरा, पण मी कुठे जायचं, कोणाला विचारायचं आणि काय विचारायचं? मी कोण आहे, मला ओळखता का, मला कुठे भेटलात का असं विचारायचं मी लोकांना. यातलाच एखादा माझी माझ्याशीच गाठ घालून देईल या आशेवर किती दिवस भटकत राहायचं मी, किती दिवस भटकत राहायचं. अमृता, कुठे बाहेर निघालीस का? हे विचारणारा तू कोण? नाही, मी ऑफिसला चाललोय. मी म्हटलं की वाटेत कुठे जात असेल तर मी ड्रॉप केलं असतं. माझी गाडी आहे, मी जाईन. मला मान्य आहे, पण सध्या तुझी मनस्थिती ठीक नाही अमृता. माझा एक ड्राईव्ह करू नकोस. माझं मी बघेन हा. अमृता, मला मान्य आहे की तू मला तुझा नवरा मानत नाहीस, पण आपण दोघं या घरात चांगले मित्र म्हणून तर राहूच शकतो ना. तू मला तुझा हितचिंतक तर मान. हितचिंतक? तू जर माझा हितचिंतक असतास ना तर माझ्या यशला गायब करून स्वतःचा स्वार्थ साधायला इथे आला नसतास. आणि मी तुझी हितचिंतक आहे या भ्रमात राहू नकोस तू. मी इथे आलीये ते फक्त यश. ऑफिसला निघालास? यश मॅम्स. अरे, आपल्या रिझॉर्टच्या केसची तारीख कधी पडतीये ते वकिलांना जरा विचारून घे. मृणाल पुन्हा आपलं काम सुरू करते असं ऐकले मी. आपल्यालाही आपल्या रिसॉर्टचं काम लवकरच सुरू करायला हवं. ओ, त्या केसचं जरा लवकर मार्गी लागावं यासाठी प्रयत्न कर. ही तुझ्याबरोबर निघालीये? हो, हिला वाटेत थोडं काम आहे. मी म्हटलं चल मी ड्रॉप करतो. नुसतं काम आहे काम आहे सांगायचं. काय काम आहे, कुठे जाते हे तुला सुद्धा सांगत नाही. नाही, मला सांगितलंय तिने. तिथं बँकेचं काहीतरी काम आहे. मी म्हटलं चल मी तिला बँकेत ड्रॉप करतो आणि मग मी पुढे जाईन. आम्ही येऊ? निघूया?
अरे मानव तू असं अचानक त्या दिवशी फोनवर काय सांगितलं नाहीस? अगं एक अर्जंट काम होतं म्हणून यावं लागलं. एवढं काय अर्जंट काम होतं? काय प्रॉब्लेम तर नाही ना झाला तिथे? का सगळं काम अर्धवट सोडून आलायस? नाही ग, हे काम जास्त महत्वाचं होतं आणि जर काम झालं नाही ना तर आपलं फार मोठं नुकसान होईल म्हणून यावं लागलं. मला काय सांगितलंस? मी केलं असतं. तुला जमणार नाही ते. काय हे बघ मामा, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर देतो, आधी काम तर नीट होऊ दे. अमृता, आज मॉम समोर तू माझा मान राखला असता बद्दल थँक्स. एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं होतं आणि त्याआधी मला कुठलाही वाद नको होता. केवळ म्हणून मी तुझ्या बरोबर यायला तयार झाली. तुझा गैरसमज वगैरे होणार असेल तर मी ऑटोनी जाते. कारण काही असेल ग, तू माझ्याबरोबर यायला तयार झालीस माझ्यासाठी एवढं पुरेस आहे. चल तुला ड्रॉप करतो. सौरभ, सौरभ तू मला सोडून का गेलास? आणि तू गेल्यानंतर सुद्धा मी कोणासाठी जगतीये? कशासाठी जगतीये? सौरभ, माझ्या एकाकी आयुष्याला बहर येण्याआधीच तू मला का सोडून गेलास? मी तुला दुसऱ्या कोणाचं नाही होऊ देणार सौरभ. तू माझ्याकडे राहावस म्हणूनच देवाने तुझ्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या कोणाला तरी त्या अमृताकडे पाठवलं. आता तू फक्त माझा आहेस. मी तुला कोणाचं नाही होऊ देणार, कोणाचं होऊ नाही देणार. तू माझा आहेस सौरभ. अमृता, अरे शुअर तुला इकडे कुठेतरी जायचंय? हो, माझं इकडेच काम आहे. तू गेलास तरी चालेल. बाय अमृता.
देवी, का माझ्या श्रद्धेचा अंत बघतेस? माझ्याकडून अशी काय चूक झाली आहे? मला मान्य आहे, मी माझ्या भूतकाळाबद्दल यशला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं, पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस. माझं त्याच्यावरचं प्रेम खरं असेल तर तू एक ना एक दिवस त्याला माझ्याकडे परत पाठवशील, हा विश्वासही आता डळमळीत व्हायला लागला. माझा हा विश्वास डळमळीत झाला, तुझ्यावरची श्रद्धा अशीच दुबळी ठरत गेली तर मात्र मी संपेन. स्वतःला केव्हा संपवलं असतं कमी, पण मला माझ्या यशची खुशाली समजल्याशिवाय असे प्राणही जायचे नाही. माझ्या यशला माझ्याकडे परत पाठव, परत पाठव त्याला, बस मला बाकी काहीही नको. देवी, मला कोणत्या अज्ञात शक्तीने इथे खेचून आणले समजत नाही, पण आज तुझ्या दर्शनाने माझं मन खरंच शांत झालं, जीवाची तगमग कमी झाली. ही माझ्या भावी आयुष्यातल्या सुखाची नांदी तर नाही ना? देवी, तुझ्याच कृपेने माझा यश मला परत मिळेल हा विश्वास पुन्हा दृढ झालाय. बस माझी श्रद्धा अशीच आढळ ठेव.